कॉलेज कोड क्रमांक 156 आपल्या सादरीकरणाची वेळ सुरू होते आता. दिस इज कॉलेज नंबर 156. बंबाणीच्या घरात लग्न असतं आणि त्या लग्नात आपले सगळे कार्टून कॅरेक्टर आलेले असतात. ते हेलिकॉप्टरने येतात. आणि मग त्याच्या मित्र बोचान असं म्हणतो की अरे देखो देखो शादी चालू हो गई है चलो सब. आणि मग पिपाणी वाजते आणि लग्नाची तयारी होते. आणि मग नवरीची एंट्री होते आणि तिचे पैजण वाजतात. आणि मग भटजी मंत म्हणत असतात स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं मंगलं शुभलग्न सावधान. आणि मग लग्न लागतं आणि डीजेचा आवाज येतो. आणि मग सगळे कार्टून कॅरेक्टर हे जेवायला जातात. मग तिथं आपला शिनचॅनला फार जोराने भूक लागते आणि तो म्हणतो चलो खाना खाएंगे बाबा कितना बढिया खाना है यहाँ पर तो चलो दोस्तों. आणि मग आपली डीजी येते आणि ती म्हणते अरे पीछे तो देखो पीछे अरे की भाई उधर पीछे तो देखो कितना सारा खाना है और कितनी खाने की बर्बादी हो रही है. आणि मग आपल्या घसेडा रामची एंट्री होते आणि तो म्हणतो उरे बाबा हमने हमारे पीछे का तजुर्बे में ऐसा शादी कभी नहीं देखा सोती. अरे यहाँ पर तो देखो सोने और चांदी के बर्तन है यहाँ पर तो. मग आपला निंजा हथोड़ी हा उड्या मारत येतो. डिंग 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 डिंग. दोस्तों अमीरों की शादी ऐसी ही होती है मगर कितना अच्छा होता अगर इन्होंने ये सब खाना किसी गरीब में बांट दिया होता. डिंग 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 डिंग. आणि मग नोबिता असं म्हणतो की अरे पूर्ण समजायगा कोण ये तर अमीर लोग हे ना. आपला संतापलेला जॅक असतोय ओगी अँड द कॉकरोचेस मधला आणि तो अशा प्रकारे म्हणतो आय तोडूंगा फोडूंगा अमीर लोग हुए तो क्या हुआ. आणि मग नाडी येते आपली आणि ती हसत म्हणते अरे सब लोग चुपचाप बैठो वरना तुम्हें यहाँ से भी भगा देंगे. आणि मग आपला परत शिनचॅन येतो आणि तो म्हणत असतो पण मैंने तो इतना सारा खाना ले लिया है अब मैं इसका क्या करूंगा. अरे चलो चलो मेरा खाना तो हो गया. भूतदेव त्याला असं म्हणतो पार्टनर अभी तो हमें घर में जाना है पार्टनर चलो. अरे पर अभी अभी तो बोला ना कि खाना वेस्ट नहीं करना चाहिए फिर तुमने अपना खाना वेस्ट क्यों किया जितना लगे उतना ही खाया करो. पार्टनर पर मैं अभी इसका क्या करूं. अरे उड़ी बाबा हमने हमारे 20 साल का तजुर्बे में ऐसा कभी नहीं देखा सोती तुम सारे लोग चुप बैठो सब लोग हमारी तरफ ही देख रहे हैं. मग बोचान असं म्हणतो की अरे देख रहे हैं तो क्या हुआ इन्हें भी समझना चाहिए कि खाना वेस्ट ना करे. तो दोस्तों आप भी तो युवा रंग में आए हो ना आपने भी खाना खाया होगा क्यों जी जी खाया है ना बोलो बोलो. आणि मग शिनचॅन असं म्हणतो की तो दोस्तों आपने भी खाना खाया होगा तो दोस्तों आपके आपको जितना लगे आप उतना ही खाना अपनी प्लेट में लिया कीजिएगा. दोस्तों क्या आपको पता है हमारे यहाँ शादी में 60% खाना वेस्ट हो जाता है क्यों जज हो ना मैं इंटेलिजेंट. अब मेरी इतनी भी तारीफ मत करो मुझे शर्म आ रही है.
आणि मग न्यूज चॅनल सुरू होते कारण की ही बातमी सर्वत्र पसरलेली असते. नमस्कार, आज की ताजा खबर. बम्मानी की शादी में कार्टून कैरेक्टर ने बताया अन्न का महत्व. चैनल चेंज होते आणि ते म्हणतात की नमस्कार, आजच्या ठळक बातम्या. अन्न हेच जीवन, अन्न हेच परब्रह्म. कार्टून कैरेक्टर ने बम्मानीच्या लग्नात दिले धडे. धन्यवाद.